चिंबोरे ने ले काल बघूया भर ले लिखतन के गाइस किती सुंदर दिसलो गाइस फ्राई करायला ठेवलेले बाई कोणी आता आमच्या हेन्ना आणि रवी दुधाला वारलेले मस्त जेवण. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज आत्ताच उठलो आणि फेस वगैरे झालं आणि काल गाईज एक शेर झाला शेतामायचा. भरपूर पावली वगैरे होती गाईज, भरपूर कंटाळा आला गाईज. आणि गाईज आता पण लेट उठलं गाईज थोडी, तर आत्ता ब्लॉग सुरू केला गाईज. तर आणि कपडे पण भरपूर आहेत गाईज, तर चला गाईज कपडे वगैरे पण दिवाचे. शेर पण झालेले मस्त कोरडा आणि केली वागी ती मोठे. दुकानावरनं आलो आत्ताच मटरांचा पुडा घेऊन. चला गाईज तर चहा वगैरे पिऊन घेऊया, नंतरला कपडे धुवायचे. आणि सोनवेनी पण गेली दूर लहान झाला, दूर गेला शाळेत आमचं सकाळीच. चहा वगैरे पिऊन झालेले आता, तर कपडे पण गाईज भरपूर पडलेत, तर कपडे वगैरे धुवून घेऊया. कपडे किती भरपूर आहेत कालचे ते, आणि पाणी पण सगळं भरलेलं आहे पूर्ण. भरपूर पाणी आणता आहेच, सगळं पाणी भरलेलं आहे आणि टाकी पण भरलेले. कपडे वगैरे देऊन झालेले आहेत आणि कपडे पण गाईज भरपूर होते कालचे आजचे गाईज, कपडे जामच होते गाईज. आणि दूर पण शाळेत न आला, दूर शाळेत नाही येऊ नाश्ता वगैरे केला. चला 1.5 तास झाले गाईज कपडे देवाला. तर चला गाईज आता नाश्ता वगैरे करू. आणि दूर शाळेत नेऊन दुरूला अंडा वगैरे तळला आणि सुकट सकाळी डाब्यावर केली होती. तर वडापाव पण आणलेला आणि कलिंगर कापलेला. चला गाईज तिथं खाऊन घेऊया. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि मी आता इकडे ठेवलेला आहे भात. अजून कालवण करायला बाकी आहे, तर बघूया आज काय मच्छा होते. चिंबोरे आणलेले आहेत काल, बघूया भरले लिखतन के चिंबोरे. आणि तक्का ठेवलेला आहे भात. चिंबोरे कापले, चार तुकडा गेलो ते. कालवण्यासाठी सगळं तयार केलं आहे, कांदा लसूण आणि इकडे सगळं आला पेय, लसूण आला पेय, तेल टाकलं आहे. आता तेल टाकून मस्त कांदा शिजवलेला आहे. एक आहे मिरची मस्त वाटून टाकलेलं आहे आणि इकडं लसूण, लसूण पण टाकलेलं आहे. आणि एक आहे आला राईट, आला पण टाकलेला आहे. मस्त फोडून दिलेलं आहे कांदा आला मिरची. आणि त्या धान पण उकळलेलं आहे बघा, मसाला पण टाकलेला आहे. चिंबोरे आणि बटाट पण टाकलेलं आहे. मस्त ठेवलेलं आहे कालवण, तर तुम्हाला झाल्यावर दाखवतो. मोहिनी आता पेपर देऊन आली, मराठीचा पेपर होता. कसा याला मस्त किती मार्क आता निवडलास अक्का. आणि इकडे मोहिनीच्या मम्मीनी मच्छी आणलेले आहे बघ दाखव. चला का आणि खवली कुपा, आम्हाला पण हल्लेलं आहे खवली कुपा. बघायच खवली आणि कुपा मस्त मच्छी आलेले आहे. आता बघा चिंबोऱ्यांचा कालवण पण मस्त एक नंबर झाला. मावरा फ्रीज मध्ये ठेवतो, संध्याकाळला काम आहे. चला गाईज आपण पण खाऊया कलिंगड. नाश्ता वगैरे केला ना मस्त झोपलो गाईज. आता 4 वाजता उठलो ना आणि जेवण तापवलेलं आहे मस्त. चिंबोऱ्यांचा कालवण आहे
तर जेवण घेऊया आणि सोनवाईने आणि घरी गेली मारेली दुपारीच. तर चला काय तर घरात पप्पा आणि मी आणि आमचं हे येणार संध्याकाळी यायचं कामावरून. तर मस्त चिंबऱ्यांचा काल तापवलेला गडम करत ठेवलेला आहे आणि आता संध्याकाळचे वाजले 7 आणि आताच गाईज उठलो गाईज मग अशी जेवलं वगैरे आणि मस्त झोपलो 4 वाजता. तर त्याला गाईज आता 2 तास गाईज झोपलेलो मस्त झोप लागलेली गाईज गणपतीची सुस्त येते गाईज अजून झाले. तर मस्त गाईज झोपलेलो ते आत्ता उठलो फेस वगैरे झालं. तर मी इकडं असं चास आणि इकडं मोहिनी नाटू ठेवलं आणि इकडं मोहिनी बसले गपचे गप जा चहा घे जा. आणि इकडं बघा बटाट ढकलाय मी बाबा मला ते काहीत बाबा मला आत्ताच पप्पा इकडं सगळं डालीला सगळं कापलेलं आहे मस्त. आणि इकडं पीठ पण बनवून ठेवलेलं आहे आणि इकडं मावरा पण आहे बघा मस्त बटाट आणि आरपूल टाकले त्याच्यात. श्वेतावाहिनी जर कालच गेली तर बघितलं असेल सोनवाहिनी पण लग्नाला गेले पनवेलला आणि बघा एकटीच आता घर संपला आहे. बघा आता कशी टेस्ट लागते जेवणाचं तुम्हाला मी जेवणाच्या टायमाला सांगणार. काही मावरीच्या बोटा या तुम्ही पण खायलात. आता नंतर मीठ हलात मसाला टाकून ठेवला मॅरिनेट करून मिक्स करून मॅरिनेट करून 5-6 मिनिट आधी ठेवणार तशी. आणि इकडे पण ठेवलेत ते काय चपाती आहे उष्ण चपाती आणि त्यांना बघू शकतो किती भारी उकल येतो आणि वास पण खतरनाक येतो यायचं या तुम्ही खायला एक दिवशी. त्यामुळे इकडनं यायचा नंबर लावायचा आणि घेऊन जायचं सामान आणि बायकोचं जेवणाला टेस्ट आहे गाईस. आता त्याच्यावरच्या पण आहेत दोघी जाऊन तिला जेवण करायला भेटत नाही टाईम. आता मावरा तलायला बायकोनी अरे 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 आरामात असते फिरव काल तवा फिरव ना गाईस. किती सुंदर दिसतो गाईस फ्राय करायला ठेवलेलं बायकोनी आता टेस्टी या गाईस खायला. बरोबर मावरा पलटी पण मारली आणि तेल गरा गरा ओढतो आणि खतरनाक बाव मावरा गेले. असं वाटतं की चिकनचे पीस फ्राय करतो आपण जबरदस्त या खायला. कमी डाले मावरीची रेसिपी बनवायची तर कोणती बनवणार सांग त्यांनी बनवणार रेसिपी सांग काय बनवणार फ्राय करणार काय निसोड बनवणार काय वेगळा काय बनवणार दोन्ही करणार. ते नेहमी जर का काहीतरी नवीन पाहिजे लोकांना रेसिपी बघायचे काय सगळं सामान नवीन आणतो तुझ्या टी बोल ना तू काय सामान पाहिजे ए चिटिंग आहे भाई तू आणशील बाहेर बिर्याणी बिगिरी 1000 रुपये ते बघा काहीच कसं 1000 रुपये मागते असं नाही हे चिटिंग आहे बघा बोलते 1000 रुपये ते मी बनवते बोलते असं कसं काय काय करायला घेतलं बघा तिने चपातीची असं काय करतो सगळ्या चपातीची हे बघाय करतो ते बघ ते बघ सोनू वहिनी बघली व्हिडिओ तर तुझी धुला आहे चपाती कशी झाली केली बाबा हुशार आहे चपाती केली. आमच्या इकडे मितालीने बनवली पहिली चपाती तर बघू शकता मितालीने किती सुंदर अशी चपातीचा गोल आकार बनवलेला आहे मितालीने आमच्या. कसा वाटतं मिताली पहिल्यांदा बनवली इकडे मावरा झालेला आहे आणि इकडे दुसरा तवा घेतला कनाडी चपात्यांसाठी ना इथे घेतले चपात्या लाटायला आणि इथे घेतल्या तर चपात्या फ्राय करायला फटाफट. चपात्या नाटून भुजून झालेल्या आहेत आणि सर्वांना सगळं जेवण झालेलं आहे सुकट दाल आणि भात पण झालेला आहे गाईज आणि पापड पण तळलेत गाईत आणि कधी त्याला काय काय केलं तुम्हाला दाखवतो पापड आणि इकडे दाल केलेले असतो आणि इकडे सुकट आणि इकडे भात आहे आणि इकडे मावळा बघा कसं तळ किती झाला मावळा तळलं कडक म्हणा नाव नाहीत मावळ्याचं. चला एकदा जेवण घेतल्यावर दाखवू आणि चपाट्या पण बघा किती भरपूर झाल्या
कपडे पण भरपूर झालेत. जेवण आमच्या ह्यांना आणि रवी दुधाला वाढलेलं आहे मस्त जेवण. आणि पप्पा अजून बाकी आहे जेवायचं, जेवायला पण बसलेला आहे. कालची चिंबोरे ते कालची तर काहीच बघू शकता. एवढी सगळी काम वगैरे करून आले भांडे मिंडी घासून आणि आता इथं बघा कपडे घासायला बसले. किती कामं करते बघा, किती कपडे धुतात बघा. सकाळचे धुतं आणि रातचे येतच धुणून कबाडात वापस लावून ठेवतो. अशी रोजची कामं असतात इथं.